साई कृपा सर्व कुटुंबीय संचालक अधिकारी कर्मचारी तसेच बेल्हा पंचक्रोशीतील सर्व विद्यमान अधिकारी पदाधिकारी त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, साईकृपा हे नाव फक्त बँकेशी संबंधित किंवा पतसंस्थेशी संबंधित नाही राहिलं आणि मी साईकृपाशी कसा जोडलं एकच मिनिटात सांगतो, फार वेळ घेणार नाही. तर आमच्या गावामध्ये, माझं गाव धामणी, लोणी धामणी, व्यवसायाने मी इंजिनियर होतो, पुण्यामध्ये होतो, क्लासरूम अधिकारी होतो, शिवईपीचा विद्यार्थी आणि 13 वर्ष सैनिक पण होतो. मी बऱ्याच लोकांना आपल्याबद्दल सांगत नाही कधी. आणि मनशक्तीच्या 40 वर्ष साधत आहे मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा. तर आमच्या गावामध्ये दत्त महाडिक अण्णा आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा तमाशा 3 दिवस असायचा आणि या तमाशाचे मॅनेजर दत्तोबा जाधव धामणीकर हे असायचे. आम्ही छोटे छोटे होतो आणि त्या काळामध्ये काही टी व्ही किंवा मोबाईल वगैरे ह्या काहीच गोष्टी नव्हत्या. मनोरंजनाचं साधन म्हणजे एकमेव तेच होतं आणि त्या काळामध्ये जे वग होते ते पण संतांचेच होते. संत तुकाराम ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल ना ते रडलेच असतील. म्हणजे त्या काळामध्ये संतांचं हुबेहूब काम या समाजासमोर आणलं गेलं आणि ते काम नंतर ही पडद्याची मंडळी या वास्तवात समोर आणायचं काम अण्णांनी केलं. आणि मला एका माझ्या मित्रांनी ज्यावेळेला हे सांगितलं म्हणजे मला त्या ग्रुपवर ऍड करा आणि मी पाहतो, मी रोज वाचतो. इतकी सुंदर कर्मचारी मंडळी आणि अधिकारी मंडळी आणि डायरेक्टर बॉडी अण्णांची, साईकृपाची आणि दुसरी वैष्णवीची सुद्धा. मी म्हणतो आपल्या बेल्हा परिसरामध्ये तुम्हाला मी सांगतो, एक काळ असा होता या सगळ्या आपल्या परिसरामध्ये, धामणी सुद्धा याच परिसरातली आहे, खेड आंबेगाव जुन्नर हा एकच परिसर आहे, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला. तर या परिसरामध्ये त्यावेळेला खूप वानवा कशाची होती तर अन्न वस्त्र निवारा. पण आता कशाची वानवा नाही आहे, पण आपली आता आधी बाबाजी कोरडे साहेबांनी सांगितलं, आपली मानसिक विचारसरणी पूर्णपणे ढासळली आणि घराघरामध्ये जमीन आणि निरनाळ्या स्थावर जंगम मालमत्तेवरून बहीण भावांमध्ये भांडणं सुरू झाली. कोणी कोणात राहिलं नाही अशी परिस्थिती. अण्णं गाणं म्हणतात कधी कधी ते दत्त महाडिकांचं अण्णं गाणं खूप सुंदर, मला ते ऐकायला मिळालं याच्यावर. तर मला हे सांगायचं याच्यातनं की या मंडळीने, मी म्हणतो मुठभर लोक असू द्या, विवेकानंदांनी सांगितलं होतं आणि आज योगायोग चांगला आहे. बघा आज काय माहितीये का, बाहेर भारतीय सैन्य दलाचा दिवस आहे आज, भारतीय सैन्य दिवस आहे आज. आणि मी एक सैनिक आहे, पाईक आहे, 13 वर्ष नोकरी केली मिलिटरीमध्ये. खरोखर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की या भूमीमध्ये, बेल्ह्याच्या भूमीमध्ये थोड्याच अंतरावर माऊलींचा सुद्धा पदस्पर्श झालाय. धामणीच्या आमच्या खिंडीमध्ये ज्ञानदेवांचं खूप चांगलं छान सुंदर मंदिर उभं राहिले. ही संस्कृती आहे आणि ही वाचन संस्कृती आता जायला लागली. इथे बोर्ड लिहिला पाहिलं, वाचलंय का तुम्ही? साईकृपाचं जिथे आता आपण पूजा केली सकाळी, ते बाहेरच्या बाजूला एक बोर्ड आहे, 3च अक्षर आहेत, वाचा तर वाचा. बघा किती सुंदर आहे, आयुष्याचं मर्म आहे. आणि आता मुलांना व्हॉट्सअप आणि मोबाईल याच्यामुळे एवढं नुकसान आहे. आम्ही मनशक्ती हे रिसर्च सेंटर आहे, संशोधन केंद्र आहे. गेली 40-50 वर्ष जन्मपूर्व संस्कार, मुलं बिघडलीत घडवायची तर कधी, जन्माला येण्याच्या आधी 10 वर्ष आपल्या मुलाचा फोटो आपल्या मेंदूमध्ये असला पाहिजे. मग हे सगळं काम त्या काळापासून स्वामी विज्ञानानंदांनी चालू केलं आणि मी COIPचा विद्यार्थी, मी म्हटलं हे काय बंधू वगैरे काहीतरी असेल, चला जाऊ बघून येऊ, क्लासेस घेत होतो, मुलांची सहल लिहिली. आणि नंतर लक्षात आलं की त्यांनी त्या काळामध्ये 25 पुस्तकं इंग्लिशमध्ये लिहिली होती आणि त्यातलं एक पुस्तक होतं क्युअर विदाऊट मेडिसिन, इक्वेशन ऑफ हॅपीनेस, गॉड रिकन्सिडर, मास प्रू रिबर्थ. आणि नंतर ही सगळी मराठीत केली. बघा
अडीचशे पुस्तकं लिहिणारा, 35 तपसाधना केलेला एक बाई मुंबईला भाजली गेली होती आणि डॉक्टर केसवानी प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ होते, त्यांनी पेपरमध्ये ॲड दिली होती की कोटी रुपये द्यायला तयार आहेत आणि कुणी त्वचा देत असेल तेव्हा भाजलेल्या व्यक्तीचे फार हाल होतात, वरची सगळी त्वचा निघून जाते. स्वामी विज्ञानानंदांनी स्वतः जाऊन 1 रुपया न घेता आणि विशेष म्हणजे कोणताही अनेस्थेशिया न घेता स्वतःच्या मांडीची त्वचा काढून दिली. 35 तपातलं एक तप आहे फक्त एक. आणि ज्या वेळेला या व्यक्तीकडं मी 44 मुलांची सहल घेऊन गेलो, फक्त पर्ण कुठे होत्या काही नव्हतं, आज कोट्यवधी रुपये तुम्हाला मला सांगतो, तुमच्या आमच्याकडे सगळ्याकडे पैसे सगळे, काय करायचं त्याचं? पोरं आहेत का आपली चांगली, शाळेच्या गेटवर कॉलेजच्या गेटवर जाऊन बघा, 10 मिनिटं थांबा फक्त, शाळा सुरू होताना आणि शाळा संपल्यानंतर पुस्तक, आणि म्हणून पुस्तक त्यासाठी. तर ही वाचनाची संस्कृती की आपण जसं अर्थार्जन करतोय बँकेच्या माध्यमातून, तसं या साई कृपेच्या माध्यमातून त्यांनी एक चांगला विचार आपल्या मुलांपर्यंत, जसं त्यांनी सांगितलं मेंदू आणि मनशक्ती ही मेंदूशास्त्रावर काम करते आणि पुढच्या काळात या परिसरात आपल्याला खूप काम करायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, आणि आम्ही कोणाचाही 1 रुपया मागत नाही, फक्त जे काही साहित्य काही असेल तर तेवढं. मनशक्तीची अभ्यासाशी संबंधित आणि इतर संशोधनाची जवळजवळ 10 ते 15 हजाराची पुस्तकं आता आपण आज डोनेट केली त्या ठिकाणी, आणि अजूनही काही पुस्तकं इंग्लिशमधली पण द्यायची. तर मला एक आनंद आहे की अण्णांनी हे खूप मोठं म्हणजे रोपटं या ठिकाणी रोवलं आहे, खूप चांगलं काम आहे आणि याला आपण भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे. मी याच्यामध्ये माझा एक खालचा वाटा या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न केला आणि आपणसुद्धा या ठिकाणी या वाचनालयाचा चांगला लाभ घ्यावा ही विनंती करतो. आणि आपल्या मुलांसाठी किमान एक तरी पुस्तक घेऊन जा याच्यामध्ये, म्हणजे वाचण्यासाठी, आणि वाचन संस्कृती आपली आता संपायला लागली आहे. आता बघा, सगळ्यांना मोबाईलवर सगळं पाहिजे, पैसेसुद्धा देवाणघेवाण मोबाईलवर चालू झाली, पण आता वाचताना पुस्तक जर घेतलं नाही तर काय करणार मुलांना? म्हणून या पुढच्या काळामध्ये वाचला तर वाचाल हे खरंच आहे आणि हे त्रिकाल सत्य. मी पुन्हा एकदा आपल्या साईकृपा संस्थेच्या सार्वजनिक वाचनालयाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. फक्त एकच मिनिटांचा एक प्रातिनिधिक, अण्णांना काही साहित्य मला द्यायचं आहे. तर संत संगतीचे 3 खंड स्वामी विज्ञानानंदांनी त्या काळात लिहिले, तर ते 3 खंड आपण सगळे एक प्रातिनिधिक रूपाने आणि एक 10 माहितीपुस्तिका यांच्या कर्मचाऱ्यांची नावं आलीत माझ्याकडं, त्यांना मी देतोय मनशक्तीच्या. तर अण्णांना मी विनंती करतो प्रातिनिधिक त्यांनी स्वीकार करावा त्याचा. या.